So next part is thin film interference. Thin film interference. Thin film interference. This is the next part. आता थिन फिल्म इंटरफिरन्स म्हणजे काय तर थिन फिल्मच्या साह्याने देखील इंटरफिरन्स होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं थिन फिल्म मध्ये डिफरंट कलर्स बघायला मिळतात. थिन फिल्म मध्ये आपल्याला डिफरंट कलर्स बघायला मिळतात यालाच आपण थिन फिल्म इंटरफिरन्स आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल वॉटरवर एखादा ऑइल ड्रॉप आपण जर टाकला वॉटरच्या सरफेसवर एखादा ऑइल ड्रॉप टाकला तर त्या ऑइल ड्रॉपचा एक थिन लेअर तयार होणार आणि त्याच्यावर लाईट पडल्यानंतर त्या थिन ऑइल फिल्म मध्ये काय होतात आपल्याला डिफरंट कलर्स दिसायला लागतात. ओके हे कशामुळे होतं थिन फिल्म इंटरफिरन्समुळे होतं. किंवा सोप बबल मध्ये देखील आपल्याला अनेक वेळा डिफरंट कलर्स दिसायला लागतात. दिस ऑल्सो हॅपन्स ड्यू टू थिन फिल्म इंटरफिरन्स. आता हे थिन फिल्म इंटरफिरन्स आणि याचा फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला आता स्टडी करायचा आहे. ओके सो थिन फिल्म इंटरफिरन्स. आता थिन फिल्म इंटरफिरन्स मध्ये इथं इंटरफिरन्स होतंय. इंटरफिरन्स होतंय म्हणजे काय इथं दोन सोर्स ऑफ लाईट असलेच पाहिजेत. ओके म्हणजे लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल देर इज अ थिन फिल्म लाईक दिस. ओके आता काढताना खूप थिक काढले परंतु ऍक्च्युअली काय असणार आहे देर इज अ व्हेरी थिन फिल्म. याचा थिकनेस मिलीमीटर पेक्षा देखील काय असणार आहे कमी असणार आहे. आता या थिन फिल्म वर लाईट पडल्यानंतर सपोज दिस इज अ थिन फिल्म. दिस इज थिन फिल्म ऑफ ऑइल सपोज ऑर लिक्विड ऑर एनी मटेरियल. ओके तर याच्यावर लाईट पडल्यानंतर काय होणार लक्षात घ्या. समजा या थिन फिल्मचा थिकनेस किती आहे सपोज कॅपिटल टी आहे. कॅपिटल टी इज द थिकनेस आणि त्याचबरोबर याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सपोज किती आहे म्यू आहे. आता या थिन फिल्मवर लाईट पडल्यानंतर काय काय होतंय बघा. आता इथं दोन सर्फेसेस आहेत एक आहे टॉप सर्फेस आणि दुसरा आहे बॉटम सर्फेस. ओके सर्फेस नंबर वन इज टॉप सर्फेस सर्फेस नंबर टू इज बॉटम सर्फेस. आता लाईट पडल्यानंतर सर्फेस वन वरून काय होणार आहे रिफ्लेक्शन होणार. रिफ्लेक्शन टेक्स प्लेस फ्रॉम सर्फेस वन. परंतु फक्त रिफ्लेक्शन इथं होत नाही ही थिन फिल्म ही एक ट्रान्सपरंट मीडियम असल्यामुळं ऍज इट इज अ ट्रान्सपरंट मीडियम काही लाईट काय होणार आहे रिफ्रॅक्ट पण होणार आत पण जाणार आहे. ठीक आहे म्हणजे टॉप सर्फेसला काय होणार आहे इथं पार्शियल रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन होणार. पार्शियल रिफ्लेक्शन झाल्यामुळे काय होणार आहे काही लाईट रिफ्लेक्ट होणार आणि काही लाईट काय होणार आहे रिफ्रॅक्ट होणार. आता रिफ्रॅक्ट झालेली जी लाईट आहे ती काय होणार बॉटम सर्फेस पर्यंत जाणार आणि बॉटम सर्फेसला देखील पुन्हा एकदा काय होतं पार्शियल रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन होतं. म्हणजे याच्यामधून लाईट काय होणार आहे रिफ्लेक्ट होणार आणि त्याचबरोबर काय होणार आहे रिफ्रॅक्ट पण होणार आहे. ओके आणि पुन्हा एकदा सरफेस वन पासून आल्यानंतर लाईट काय होणार आहे बाहेर पडणार आहे. म्हणजे इथं काय झालं बघा एका सोर्स ऑफ लाईटचे इथं काय झालेले आहेत दोन सोर्सेस ऑफ लाईट तयार झालेले आहेत एस वन आणि एस टू. आणि एका सोर्स पासून हे दोन सोर्सेस तयार झाल्यामुळे जसे एका रेचे दोन रेज तयार होतात तसे एका सोर्सचे काय होणार आहे या थिन फिल्ममुळे दोन कोहेरंट सोर्सेस तयार होणार. हे दोन्ही सोर्सेस कसे असणार आहेत कोहेरंट असणार आहेत. म्हणजे एस वन आणि एस टू ची फ्रिक्वेन्सी सेम अँप्लिट्यूड सेम टाइम पिरियड सेम वेवलेंथ सेम आणि त्याचबरोबर दे हॅव सम कॉन्स्टंट फेज डिफरन्स विथ देम विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड देअर फोर एस वन एस टू आर कोहेरंट सोर्सेस. म्हणजे प्रत्येक थिन फिल्म काय करते एका सोर्स पासून दोन व्हर्च्युअल कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस करते. म्हणजे हे रिअल सोर्सेस नसणार आहेत तर ते व्हर्च्युअल कोहेरंट सोर्सेस असणार आहेत. ओके म्हणजे पुन्हा एकदा इथं क्वेश्चन येऊ शकतो की थिन फिल्म इंटरफिरन्स मध्ये दोन सोर्सेस कसे असतात तर रिअल असतात का व्हर्च्युअल असतात. तर त्याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे दे आर व्हर्च्युअल सोर्सेस. वायडीएससी मध्ये जे दोन सोर्सेस आहेत कोहेरंट सोर्सेस ते रिअल आहेत का व्हर्च्युअल आहेत. वायडीएससी मधले दोन सोर्सेस हे रियल सोर्सेस आहेत रियल कोहेरंट सोर्सेस वायडीएससी मध्ये आणि थिन फिल्म इंटरफिरन्स मध्ये दे आर व्हर्च्युअल कोहेरंट सोर्सेस हे लक्षात ठेवा. ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे एका सोर्सचे दोन सोर्सेस होतात.
आता इथं आणखी परत असा क्वेश्चन होऊ शकतो की इथं जे दोन सोर्सेस कोहेरंट सोर्सेस झालेले आहेत ते डिव्हिजन ऑफ अँप्लिट्यूड न झालेले आहेत का डिव्हिजन ऑफ वेव्हफ्रंट न तयार झालेले आहेत. कारण वायडीएससी मध्ये जे दोन सोर्सेस तयार होतात ते डिव्हिजन ऑफ वेव्हफ्रंट न तयार होतात ड्यू टू डिव्हिजन ऑफ वेव्हफ्रंट. इथं डिव्हिजन ऑफ अँप्लिट्यूड न होणार. कारण विचार करा सुरुवातीला इंटेन्सिटी किती असते, एका सोर्सची आय असेल म्हणजे मेन सोर्सची इंटेन्सिटी आय असेल तर काय होणार, इथं रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन म्हणून सगळी 100% लाईट तर रिफ्लेक्ट होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल 50% लाईट जर रिफ्लेक्ट झाली तर आय बाय टू एस वन ला मिळणार आणि आय बाय टू आत जाणार आहे बरोबर. परत इथं आय बाय टू चं रिफ्लेक्शन होऊन परत एस टू ला काही इंटेन्सिटी मिळणार आहे बरोबर आहे ना. आणि त्याच्यामुळे काय झालं, इथं इंटेन्सिटी डिवाइड होत गेली. इंटेन्सिटी डिवाइड होणं म्हणजे इंटेन्सिटी कशावर डिपेंड असते, अँप्लिट्यूड वर डिपेंड असते. लक्षात येत आहे, वायडीएससी मध्ये इंटेन्सिटी डिवाइड होत नाही, इंटेन्सिटी आहे तेवढीच राहते दोन्ही सोर्सेसची. आणि तिथं म्हणून त्याला काय म्हणलं तर डिव्हिजन ऑफ वेव्हफ्रंट डिवाइड होतो वायडीएससी मध्ये. ओके, तर थिन फिल्म इंटरफेरन्स मध्ये लक्षात घ्या, टू कोहेरंट सोर्सेस आर व्हर्च्युअल. टू कोहेरंट सोर्सेस आर व्हर्च्युअल. हियर टू कोहेरंट सोर्सेस आर produced by division of amplitude. division of amplitude. ओके, आणि दोन कोहेरंट सोर्सेस कशामुळे क्रिएट होतात, टू कोहेरंट सोर्सेस are produced by two reflections or reflections from top and bottom surface. Top and bottom surface of thin film. Okay, top surface वरून एक रिफ्लेक्शन होणार आणि बॉटम सर्फेस वरून एक रिफ्लेक्शन होणार आणि अशा दोन रिफ्लेक्शन मुळे काय होणार आहे, इथं दोन सोर्सेस तयार होतात. ठीक आहे. आता थिन फिल्मला वरून एखादा ऑब्झर्वर जर बघत असेल, ओके, या थिन फिल्मला वरून एखादा ऑब्झर्वर बघत असेल तर त्याला आता ब्राईट बँड दिसणार का डार्क बँड दिसणार हे कशावर डिपेंड असतं, हे पाथ डिफरन्सवर डिपेंड असतं. म्हणजे एस वन आणि एस टू या दोन सोर्सेसमध्ये पाथ डिफरन्स किती आहे किंवा फेज डिफरन्स किती आहे त्याच्यावर काय होणार आहे, इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स दिसणार का डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स दिसणार ते डिसाईड होणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, इथं दोन गोष्टी होतात. या पद्धतीने दोन सोर्सेस एस वन एस टू हे दोन कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस होत असताना इथे दोन गोष्टी घडणार आहेत. कुठल्या दोन गोष्टी घडणार आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम ज्यावेळी होते ना त्यावेळी काय होतो, पाय रेडियनचा फेज डिफरन्स क्रिएट होतो. हे तुम्हाला आता बेसिकली माहिती पाहिजे. ओके, वेव्ह टॉपिक मध्ये आहे. जेव्हा जेव्हा एखादी वेव्ह डेन्सर मीडियम वरून रिफ्लेक्ट होते तेव्हा पाय रेडियनचा किंवा लॅम्बडा बाय टू चा पाय रेडियनचा फेज डिफरन्स, पाय रेडियनचा फेज डिफरन्स म्हणजे लॅम्बडा बाय टू चा पाथ डिफरन्स क्रिएट होणार. म्हणजे तो रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम कुठून व्हावं लागलंय, टॉप सर्फेस पासून व्हावं लागलंय ना, फ्रॉम टॉप सर्फेस. ओके, सो इथं लक्षात घ्या, इन थिन फिल्म इंटरफेरन्स इथं काय काय होतंय बघा. While reflection from top surface, from reflection from
टॉप सरफेस, while reflection from the top surface while reflection from the top surface आता टॉप सरफेस पासून रिफ्लेक्शन व्हायचं म्हणजे काय? रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम, कारण टॉप सरफेसच्या वर काय आहे? रेअर मीडियम आहे आणि खाली काय आहे? डेन्सर मीडियम आहे. दॅट इज रिफ्लेक्शन फ्रॉम टॉप सरफेस. फेज डिफरन्स ऑफ पाय रेडियन, पाय रेडियनचा फेज डिफरन्स दॅट इज पाथ डिफरन्स ऑफ लॅम्बडा बाय टू इज प्रोड्यूस्ड. लॅम्बडा बाय टू चा पाथ डिफरन्स प्रोड्यूस होतो म्हणजे त्यालाच काय म्हणायचं? लॅम्बडा बाय टू चा पाथ डिफरन्स म्हणजे पाय रेडियनचा फेज डिफरन्स. दुसरी गोष्ट, बॉटम सरफेस वरचं जे रिफ्लेक्शन होत आहे तिथं मात्र फेज डिफरन्स काही क्रिएट होणार नाही, कारण बॉटम सरफेस वरचं जे रिफ्लेक्शन आहे ते रिफ्लेक्शन फ्रॉम द काय आहे? रेअर मीडियम आहे. तर वेव्स टॉपिकमध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळेल की कुठलीही वेव डेन्सर मीडियम वरून रिफ्लेक्ट झाली तर पाय रेडियनचा फेज डिफरन्स क्रिएट होतो, रेअर मीडियम वरून रिफ्लेक्ट झाली तर फेज डिफरन्स क्रिएट होत नाही. मी काय सांगतो लक्षात येते? डेन्सर मीडियम वरून रिफ्लेक्ट झाली तर पाय रेडियनचा फेज डिफरन्स, रेअर मीडियम वरून रिफ्लेक्ट झाली तर नो फेज डिफरन्स. मग आता इथं रिफ्लेक्शन दोन वारले ना, टॉप सर्फेस वरून आणि बॉटम सर्फेस वरून. सो पाय रेडियनचा फेज डिफरन्स कुठून क्रिएट होणार? फक्त टॉप सर्फेस वरून. इथं मात्र फेज डिफरन्स क्रिएट होणार नाही ज्यावेळी रिफ्लेक्शन फ्रॉम द बॉटम सर्फेस होते त्यावेळी. ओके, रेडियन म्हणजे फेज डिफरन्स पाय असेल तर पाथ डिफरन्स किती होणार? लॅम्बडा बाय टू चा पाथ डिफरन्स क्रिएट होणार. ठीक आहे, त्याचबरोबर एस वन आणि एस टू मध्ये आता वन एस वनच्या वेव जे आहे ते डायरेक्टली काय होणार आहेत? सरफेस वन पासूनच निघायला चालू होणार. आणि एस टू या सोर्सच्या वेव जे आहेत ते किती ऍडिशनल डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? तर हे थिन फिल्म मधलं खाली टी डिस्टन्स जाणार आणि परत काय होणार आहेत? वर टी डिस्टन्स येणार आहेत, म्हणजे एकूण मीडियम मधलं टू टी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहेत. ओके, ऑल्सो वेव्स ऑफ सेकंड सोर्स, वेव्स ऑफ सेकंड सोर्स ट्रॅव्हल्स एक्स्ट्रा पाथ ऑफ टू टी, कारण खाली जायचं आणि परत वर यायचं. आपण हे नॉर्मल इन्सिडन्स जनरली कन्सिडर करतोय, नॉर्मल इन्सिडन्स. ओके, तर हे ऍक्च्युली आता सध्या तरी तिरकं दाखवलंय, परंतु हे नॉर्मल इन्सिडन्स असणार आहे. त्याच्यामुळं एस टू ही जी वेव आहे, एस वन वेव डायरेक्टली टॉप सर्फेस पासूनच निघणार आहे, परंतु एस टू ही वेव जी आहे ती टॉप सर्फेस पासून निघण्याच्या अगोदर आणखी एक्स्ट्रा किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे? खाली त्याला टी डिस्टन्स जावं लागेल आणि परत वरच्या सर्फेसला यायला, रिफ्लेक्ट होऊन वरच्या सर्फेसला यायला परत आणखी टी डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. सो वेव्स ऑफ सेकंड सोर्स ट्रॅव्हल एक्स्ट्रा पाथ ऑफ टू टी इन मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू, अँड देअरफोर पाथ डिफरन्स, याच्यामुळे क्रिएट होणारा पाथ डिफरन्स किती असणार आहे? पाथ डिफरन्स इज इक्वल टू टू म्यू टी, कारण ते मीडियम मधलं डिस्टन्स आहे, एअर मधलं डिस्टन्स नाही आहे. ओके, सो टोटल पाथ डिफरन्स इन थिन फिल्म इंटरफेरन्स, टोटल पाथ डिफरन्स इन थिन फिल्म इंटरफेरन्स इज इक्वल टू टॉप सर्फेसचं जे रिफ्लेक्शन होत आहे त्याच्यामुळे क्रिएट झालेला लॅम्बडा बाय टू, आणि मीडियम मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल केलं टू म्युटी, म्हणजे एकूण टू म्युटी प्लस लॅम्बडा बाय टू हा टोटल पाथ डिफरन्स इन थिन फिल्म येणार आहे. हा फॉर्म्युला आता खूप महत्वाचा आहे, हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे.
सो टोटल पाथ डिफरन्स इन थिन फिल्म इंटरफेरेंस का फॉर्मुला का है तो 2μT + λ/2 लक्षात आला का बघा हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल हा फॉर्म्युला पाठ केला की थिन फिल्म इंटरफेरन्सचे मोस्टली सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात सो थिन फिल्म इंटरफेरन्स मध्ये पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला असतो 2μT + λ/2 हे लक्षात आलं का बघा याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का पाथ डिफरन्स इन थिन फिल्म इंटरफेरन्स इज 2μT + λ/2 आता जर आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार व्हायचा असेल म्हणजे पर्टिक्युलर कलर जर दिसायचा असेल ओके कारण थिन फिल्म मध्ये आपल्याला कलर्स दिसतात माहित आहे ना मग पर्टिक्युलर कलर जर दिसायचा असेल तर काय करावा लागेल त्या कलरचा तिथं ब्राईट बँड तयार व्हायला पाहिजे तरच आपल्याला तो कलर त्याच्यामध्ये दिसणार टू सी ए पर्टिक्युलर कलर इन थिन फिल्म काय व्हावं लागणार टू सी अ पर्टिक्युलर कलर इन थिन फिल्म ब्राईट बँड ऑफ दॅट कलर शुड बी फॉर्म्ड दॅट कलर शुड बी फॉर्म्ड म्हणजे काय होणार इथं 2μT + λ/2 शुड बी इक्वल टू काय व्हायला पाहिजे एन लॅमडा व्हायला पाहिजे एन लॅमडा हा कोणाचा पाथ डिफरन्स असतो ब्राईट बँड फॉर्म होण्यासाठी लागणारा पाथ डिफरन्स किती लागतो एन लॅमडा करेक्ट आहे ना म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर इथं जी कुठली वेवलेंथ असणार या फॉर्म्युल्यामध्ये जी काय वेवलेंथ असेल त्या वेवलेंथचा ब्राईट बँड आपल्याला त्या थिन फिल्म मध्ये बघायला मिळेल म्हणजे तो कलर आपल्याला त्या थिन फिल्म मध्ये दिसणार ओके आणि आपल्याला पर्टिक्युलर कलर दिसायचा नसेल ओके टू नॉट सी ए पर्टिक्युलर कलर इन थिन फिल्म डार्क बँड ऑफ दॅट कलर शुड बी कलर म्हणजे थोडक्यात ती वेवलेंथ शुड बी फॉर्म्ड ओके सो 2μT + λ/2 इज इक्वल टू काय करावं लागेल 2N - 1/2 λ म्हणजे थोडक्यात ब्राईट बँडचा पाथ डिफरन्स किती असतो एन लॅमडा असतो आणि डार्क बँड साठी पाथ डिफरन्स किती लागतो 2N - 1/2 λ लागतो हे तुम्हाला व्यवस्थित अगोदर पाठवायचे ठीक आहे आणि थिन फिल्म मुळे प्रोड्यूस होणारा पाथ डिफरन्स किती असतो 2μT + λ/2 सो इथं बेसिक फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं आहे थिन फिल्म इंटरफेरन्स मध्ये 2μT + λ/2 ओके थिन फिल्म मध्ये पाथ डिफरन्स कितीचा क्रिएट होतो 2μT + λ/2 पाथ डिफरन्स क्रिएट होतो अँड दॅट इज इक्वल टू ब्राईट बँडचा पाथ डिफरन्स तयार केला तर ब्राईट बँड तयार होणार अँड दॅट इज इक्वल टू डार्क बँडचा पाथ डिफरन्स तयार केला की तो कलर तिथे मिसिंग असणार आहे ओके आता आपल्याला तुमच्या डोक्यात क्वेश्चन येईल की थिन फिल्म मध्ये आपल्याला डिफरंट डिफरंट कलर्स दिसतात असं का दिसतं कारण त्या थिन फिल्मचा थिकनेस सगळीकडे सेम असतो असं नाही तो थोडा कमी जास्त होत असतो आणि थिकनेस कमी जास्त झाल्यामुळं डिफरंट थिकनेसला डिफरंट वेवलेंथमुळे काय होणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होणार ओके आणि त्याच्यामुळं ज्या ठिकाणी लक्षात घ्या आता जास्त थिकनेस आहे त्या ठिकाणी काय होणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स व्हायला जास्त थोडीशी वेवलेंथ लागणार जिथं कमी थिकनेस आहे थोडासा तिथं काय होणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स व्हायला थोडीशी कमी वेवलेंथ लागणार आणि त्याच्यामुळे कमी जास्त थिकनेस असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कलरमुळे आपल्याला काय मिळतो तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मिळतो आणि त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या पोझिशनला आपल्याला डिफरंट कलर्स दिसतात आणि ते कलर्स बघून देखील तुम्ही त्या थिन ऑइल फिल्मवर कलर बघून देखील तुम्ही सांगू शकता की या थिन फिल्मचा थिकनेस कुठल्या ठिकाणी जास्त आहे कुठल्या ठिकाणी कमी आहे लक्षात येते युनिफॉर्म सगळीकडे जर एक्झॅक्टली सेम थिकनेस असेल तर त्या थिन फिल्म मध्ये आपल्याला कंटिन्युअसली एकच कलर दिसणार वेगळा कलर दिसणार नाही परंतु जनरली असं होत नाही थिकनेस सगळीकडे इक्वल मेंटेन करणं पॉसिबल नाही
त्याच्यामध्ये अगदी किंचित फरक जरी झाला वेव्हलेंथ एवढा, कारण लाईटची वेव्हलेंथ किती आहे, दॅट इज 4000 angstrom to 7000 angstrom. सो 4000 angstrom to 7000 angstromचा डिफरन्स व्हायला तर काही जास्त वेळ लागणार नाही, ते कशानंही इझिली थिकनेस चेंज होऊ शकतो. ओके, आता याचे काही प्रॉब्लेम्स आपण बघूया. क्वेश्चन 10.36, कॅल्क्युलेट मिनिमम थिकनेस ऑफ ए सोप बबल फिल्म. थिकनेस ऑफ ए सोप बबल फिल्म आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कॅल्क्युलेट मिनिमम थिकनेस ऑफ ए सोप बबल फिल्म ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 दॅट रिझल्ट इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स इन रिफ्लेक्टेड लाईट. ओके, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स व्हायला पाहिजे. If film is illuminated with the light whose wavelength is 600 nanometer, wavelength आहे, ठीक आहे, तर या वेव्हलेंथ आपल्याला तिथं काय दिसायला पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स व्हायला पाहिजे. मग आता बघा, मिनिमम थिकनेस काढायला सांगितलंय, तर आपल्याला हे माहित आहे की थिन फिल्म मध्ये डेल्टा एक्स किती असतं, 2μt प्लस लॅमडा बाय 2 असतं, आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स व्हायला डेल्टा एक्स किती लागतो, एन लॅमडा लागतो. आता मिनिमम थिकनेस विचारलाय म्हटल्यावर लॅमडाच घेणार. मिनिमम थिकनेस म्हणजे फर्स्ट ब्राइट बँड तयार व्हायला पाहिजे म्हणजे लॅमडा. ओके, फॉर मिनिमम थिकनेस, थिकनेस मिनिमम पाहिजे असेल तर 1λ घ्यायचा, अँड देअर फोर काय होणार बघा, 2μt प्लस लॅमडा बाय 2 इज इक्वल टू लॅमडा होणार. सो 2μt इज इक्वल टू लॅमडा बाय 2 पलीकडे गेल्यानंतर लॅमडा मायनस लॅमडा बाय 2 दॅट इज लॅमडा बाय 2. सो थिकनेस इज इक्वल टू लॅमडा डिवाइडेड बाय 4μ, लॅमडा बाय 4μ. वेव्हलेंथ किती दिली, 600 divided by 4 into 1.33. कॅल्क्युलेशन साठी 4/3 कन्सिडर करतो, 1.33 म्हणजे 4/3. ओके, सो थिकनेस येणार आहे 600 into 3 divided by 4 into 4. ओके, याच ट्रिपल करावं लागेल. नॅनोमीटर युनिट तर आपण ऍज इट इज नॅनोमीटर्स ठेवलेला आहे. कॅल्क्युलेशन फक्त बघा, चेक करा एकदा. थिकनेस शुड बी इक्वल टू 112.5 म्हणजे 600 nanometer. फॉर एक्झाम्पल 600 nanometer म्हणजे येलो कलर असेल तर आपल्याला एवढा थिकनेस त्या सोप फिल्म मध्ये जिथं कुठं असेल त्या ठिकाणी आपल्याला काय दिसणार, थिन फिल्म मध्ये येलो कलर दिसणार आपल्याला. क्वेश्चन 10.37, अ सोलर सेल अ सिलिकॉन सोलर सेल μ3.5 इज कोटेड विथ अ थिन फिल्म ऑफ सिलिकॉन मोनोक्साइड μ1.45 टू मिनिमाइज द रिफ्लेक्टिव लॉसेस from the surface. Determine the minimum thickness of SiO that produces the least reflection
ऍट द वेवलेंथ ऑफ 550 नॅनोमीटर नियर द सेंटर ऑफ फिजिबल स्पेक्ट्रम. ओके, आता इथं क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, देर इज अ सोलर सेल लाईक दिस, दिस इज अ सोलर सेल. अँड दिस सोलर सेल मेड अप ऑफ सिलिकॉन, इट इज ट्रान्सपरंट अँड इट हॅज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 3.5. ओके, आफ्टर दॅट ऑन दिस सोलर सेल देर इज अ कोटिंग. ओके, देर इज अ कोटिंग ऑफ सिलिकॉन ऑक्साईड, दिस इज ऑल्सो ट्रान्सपरंट, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.45. ओके, इन सोलर सेल सिलिकॉन सोलर सेल म्यू 3.5 इज कोटेड विथ. हा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, 10.37 नेक्स्ट प्रॉब्लेम. आता बघा क्वेश्चन नंबर 10.37 काय बघा, देर इज अ सोलर सेल ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 3.5 आणि त्याच्यावर काय आहे, एक थिन फिल्म आहे. ओके, देर इज अ थिन फिल्म, एस आय ओ ची थिन फिल्म आहे, इट इज ऑल्सो ट्रान्सपरंट आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.45. ओके, तर याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, टू मिनिमाइज द रिफ्लेक्टिव्ह लॉसेस फ्रॉम द सर्फेस. ओके, म्हणजे ही थिन फिल्म याच्यावर कशासाठी, सोलर सेलवर कशासाठी कोट केली आहे, रिफ्लेक्टिव्ह लॉसेस जे आहेत लाईटचे, रिफ्लेक्टिव्ह लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी ती कोट केलेली आहे. डिटरमाइन मिनिमम थिकनेस ऑफ SiO, SiO चा किती थिकनेस पाहिजे, मिनिमम थिकनेस, सो दॅट इट प्रोड्यूस लिस्ट रिफ्लेक्शन ऑफ द ऍट वेवलेंथ 550 नॅनोमीटर. वेवलेंथ इज ऑल्सो गिवन 550 नॅनोमीटर. ओके, या वेवलेंथला काय झालं पाहिजे, लिस्ट रिफ्लेक्शन झालं पाहिजे, लिस्ट रिफ्लेक्शन झालं पाहिजे. तर याचा थिकनेस फाइंड आउट करायला सांगितलंय, थिकनेस ऑफ दी थिन फिल्म. हा क्वेश्चन अगोदर व्यवस्थित लक्षात आला का, बघा आपण सोलर सेलचा वापर कशासाठी करतो, तर सोलर सेलचा वापर इलेक्ट्रिसिटी, लाईटच्या साईने इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी करतो. मग त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, मॅक्सिमम लाईट ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे, कमीत कमी लाईट काय व्हायला पाहिजे, रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. त्याच्यावर पडणारी जी लाईट आहे, वरून पडणारी लाईट, सगळीच्या सगळी लाईट ऍब्सॉर्ब झाली पाहिजे किंवा मॅक्सिमम लाईट ऍब्सॉर्ब झाली पाहिजे आणि रिफ्लेक्ट कमी झाली पाहिजे. आणि याच्यासाठी काय केलेलं आहे, या सोलर सेलवर एक थिन फिल्मचा कोट केलेला आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या पद्धतीने दिलेला आहे. ओके, तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय, या थिन फिल्मचा मिनिमम थिकनेस किती पाहिजे जेणेकरून काय होईल, इथं लिस्ट रिफ्लेक्शन होईल, कमीत कमी रिफ्लेक्शन होईल. कमीत कमी रिफ्लेक्शन होणं म्हणजे काय, इथं झालं पाहिजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स झाला पाहिजे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स झाला पाहिजे. ठीक आहे, आता हा जो प्रॉब्लेम आहे ना, तो पूर्वीच्या प्रॉब्लेम पेक्षा थोडासा वेगळा आहे. का वेगळा आहे लक्षात घ्या, पूर्वी एकच थिन फिल्म होती आणि वर आणि खाली सेम मीडियम होतं. हे बघा इथं काय होणार, लाईट याच्यावर इन्सिडेंट होणार, डायरेक्टली रिफ्लेक्ट होणार, हा झाला एस वन सोर्स ऑफ लाईट. त्याच्यानंतर लाईट आत जाणार आहे, परत इथून रिफ्लेक्ट होणार आणि हा काय होणार आहे, तुमचा सेकंड सोर्स ऑफ लाईट तयार होणार. आता इथं रिफ्लेक्शन काय व्हायला लागलंय, वर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1 आहे, खाली किती आहे, 1.45. सो रिफ्लेक्शन टेक्स प्लेस फ्रॉम द डेन्सर मीडियम. त्याच्यामुळे इथे काय होणार आहे, लॅमडा बाय 2 चा पाथ रिफरन्स क्रिएट होणार. पाय रेडियनचा फेज डिफरन्स म्हणजे लॅमडा बाय 2 चा पाथ रिफरन्स. परत खाली जाणार आणि इथून रिफ्लेक्शन होणार आहे. आता परत इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 3.5. इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 3.5 आहे. म्हणजे पुन्हा एकदा हे सेकंड रिफ्लेक्शन जे होतंय, पूर्वी रेअर मीडियम वरून व्हायचं एकच फिल्म असल्यावर, आता इथं डेन्सर मीडियम वरून रिफ्लेक्शन होणार. आणि डेन्सर मीडियम वरून जेव्हा जेव्हा रिफ्लेक्शन होतं, त्यावेळी त्यावेळी पुन्हा काय होणार आहे, लॅमडा बाय 2 चा पाथ रिफरन्स क्रिएट होणार. म्हणजे रिफ्लेक्शन होत असताना इथं काय होणार, इथं लॅमडा बाय 2 होणार आणि इथं पण लॅमडा बाय 2 होणार. आणि हे मग आता काय करावं लागेल, दोन्ही वेव्हला लॅमडा बाय 2 चा पाथ रिफरन्स क्रिएट होत असल्यामुळं आता रिफ्लेक्शनचा पाथ रिफरन्स कन्सिडर करून चालणार नाही.
म्हणजे इथं नेट पाथ डिफरन्स किती येणार आहे, फक्त हा जो टी डिस्टन्स आत जाणार आणि टी डिस्टन्स वर येणार एवढाच पाथ डिफरन्स इथं क्रिएट होणार. म्हणजे हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे, लक्षात आलं का बघा. सो हियर नेट पाथ डिफरन्स किती येणार आहे या प्रॉब्लेम मध्ये, नेट पाथ डिफरन्स जो येणार आहे तो फक्त टू म्यू टी एवढाच येणार, हे लक्षात आलं का बघा. टू म्यू टी प्लस लॅम्बडा बाय टू येणार नाही, कारण इथं लॅम्बडा बाय टू आणि इथं लॅम्बडा बाय टू दोन्ही वेव्हला लॅम्बडा बाय टू रिफ्लेक्शन मुळे मिळायलाच लागलाय, आणि त्याच्यामुळे तू आता कन्सिडर करायची गरज नाही. एका वेव्हला फक्त लॅम्बडा बाय टू होत असेल आणि दुसऱ्या वेव्हला लॅम्बडा बाय टू होत नसेल तर फक्त आपण लॅम्बडा बाय टू कन्सिडर करतोय. त्याच्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये रिफ्लेक्शन होत असताना लॅम्बडा बाय टू चा पाथ डिफरन्स फक्त एका सोर्सला होतोय का दोन्ही सोर्सला होतोय हे तुम्हाला बघावं लागेल. एका सोर्सला फक्त होत असेल तर टू म्यू टी प्लस लॅम्बडा बाय टू हा नेट पाथ डिफरन्स येणार, आणि दोन्ही सोर्सेसच्या सुरुवातीला जर लॅम्बडा बाय टू चा रिफ्लेक्शन मुळे पाथ डिफरन्स क्रिएट होत असेल तर फक्त टू म्यू टी चा पाथ डिफरन्स इथं घ्यावा लागेल आपल्याला, हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. सो नेट पाथ डिफरन्स इथं फक्त टू म्यू टी येणार आहे. ओके, आता इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स व्हायला पाहिजे मिनिमम रिफ्लेक्शन साठी. फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स टू म्यू टी शुड बी इक्वल टू मिनिमम थिकनेस साठी मिनिमम डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सला पाथ डिफरन्स किती असतो, लॅम्बडा बाय टू, थ्री लॅम्बडा बाय टू, फाईव्ह लॅम्बडा बाय टू, मग मिनिमम घेणार आपण, दॅट इज जस्ट लॅम्बडा बाय टू. सो मिनिमम थिकनेस काय येणार आहे, लॅम्बडा डिवायडेड बाय फोर म्यू येणार. ओके, सो लॅम्बडा लॅम्बडा किती आहे 550 नॅनोमीटर डिवायडेड बाय फोर टाइम्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती 1.45. थिन फिल्मचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर हे कॅल्क्युलेशन आता करावं लागेल. 550 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 1.45 तर साधारणपणे हा किती येतो, 98.2 येतो नॅनोमीटर. तर एस आय ओ या फिल्मचा थिकनेस असला पाहिजे 98.2 नॅनोमीटर. तर हा थोडासा प्रॉब्लेम वेगळा आहे, लक्षात आला का बघा. ओके, सो पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला थिन फिल्म इंटरफिरन्स मध्ये पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला टू म्युटी पण येऊ शकतं आणि टू म्युटी प्लस लॅमडा बाय टू पण येऊ शकतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित कन्सिडर करावं लागेल आणि त्या त्या प्रॉब्लेम मध्ये घ्यावं लागेल. ओके, सो दोन्ही रिफ्लेक्शन जर डेन्सर मीडियम वरून होत असतील, तर काय करायचं, टू म्युटी घ्यायचा पाथ डिफरन्स फक्त. आणि एक डेन्सर मीडियम वरून व्हायला लागलंय आणि एक रेअर मीडियम वरून रिफ्लेक्शन व्हायला लागलंय तर काय करायचं, टू म्युटी प्लस लॅम्बडा बाय टू घ्यायचं, अदरवाइज मिस्टेक होऊ शकते प्रॉब्लेम सॉल्युशनला. ठीक आहे. So this is all for today's lecture of the physics.